मोटरसायकल, विहिरीतील विद्युत पंप, जनरेटरसह विविध साहित्य चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या यावेळी मुसक्यावळण्यामध्ये शिवूर पोलिसांना यश आलं आहे. याप्रसंगी आरोपींकडून शिवूर पोलिसांनी विविध कंपनींच्या 10 दुचाकी, विहिरीतील 6 विद्युत पंप, 3 पीटर, 4 स्टार्टर असा एकूण 7,75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तुषार दादासाहेब पगार वय 24 वर्षे व ऋषिकेश नानासाहेब हार्दे दोघेही राहणार शिवूर तालुका वैजापूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिवूर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील चोरू गेलेले विद्युत पंप, पीटर, स्टार्टर अशा प्रकारे चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत असताना त्यांना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवूर परिसरातील विशाल उर्फ तुषार बदादासाहेब पगार हा अशा प्रकारची चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने संशयित याचा कसून शोध घेत शिताफीने त्याला त्याच्या घरी आढाव वस्ती येथून ताब्यात घेतले. तदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. यावरून त्याच्यावर पोलिसांना अधिक संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याचा साथीदार ऋषिकेश नानासाहेब हार्दे राहणार शूर याच्यासोबत मिळून चोरी केल्याचे त्याने कबूल केले. या दोघांनी मिळून 40 नांदगाव येवला वैजापूर परिसरातून 9 मोटरसायकल व 1 बुलेट यासह शिवूर परिसरातून 6 विद्युत पंप, 5 स्टार्टर, 3 पीटर चोरी केलेल्या जवळपास 7,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लपवून ठेवलेला असल्याचे यावेळी पोलिसांना सांगितले. यावर पोलिसांनी या दोघांना अटक करत संपूर्ण मुद्देमाल यावेळी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी आरोपींना अटक झालेली असून प्रकरणी पुढील तपास शिवूर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, सहाय्यक फौजदार योगेश पवार, आर जाधव, पोलीस अंमलदार गणेश गोरक्ष, अविनाश भास्कर, सविता वरपे, विशाल पैठणकर, गणेश जाधव, देवराव तायडे, संभाजी आंधळे, नितीन ढबळे, सुभाष टोके यांनी केले आहे.